तरी स्वागत है तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल थॉट्स ऑफ यूथ मध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सपेक्ट डेट सांगणार आहे की MSTCET 2022 ची एक्सपेक्ट डेट तुम्हाला काय ठेवायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला कशा प्रकारचं तुमचं वेळापत्रक तयार करायचं आहे आणि त्यानुसार तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं राहील याबद्दल मी तुम्हाला एक वेळ पूर्णपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला सर्वांना माहित आहे की प्रॅक्टिसची परीक्षा म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम तुमची फेब्रुवारीमध्ये आहे। तर ट्वेल्थची एक्झाम हे प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती फेब्रुवारीमध्ये झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की मार्चमध्ये तुमची बोर्डची एक्झाम आहे, तर बरोबर आहे। तर मार्चमध्ये तुमची बोर्डची एक्झाम झाल्यानंतर मग काय करायचं आहे, तर नंतर तुम्हाला MSTCET ची डेट जी आहे ते किती कोणत्या महिन्यात आणि त्या महिन्यामधल्या किती तारखेपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नियोजनसुद्धा करता येईल आणि आतापासून तुम्हाला अभ्याससुद्धा करता येईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की सध्याची सिच्युएशन बघता, तर विद्यार्थी मित्रांनो की सध्याची सिच्युएशन जी चालू आहे त्यानुसार तर बघा की ज्या डेट्स आहेत त्या डेट सध्या तर एक्सटेंड होणार नाही, परंतु जर सिच्युएशन एकदम वाढली, तिसरी लहर जर एकदम म्हणजे त्याचं प्रमाण जर वाढलं, तर तुमची डेट जी आहे त्या बोर्डची असो किंवा मग प्रॅक्टिकल एक्झाम असो दोन्ही तुमच्या एक्सटेंड होऊ शकतात, तसेच तुमची MSTCET ची सुद्धा एक्झाम पुढे जाऊ शकते। परंतु एक्सपेक्टेड डेट काय आहे की ज्यानुसार आम्हाला अभ्यास करायला मिळेल की अशी एक एक्सपेक्टेड डेट जी आहे ते सांगा, तर असे भरपूर मेसेज येत होते की त्यानुसार मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगतो विद्यार्थी मित्रांनो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक म्हणजे जेव्हा कोरोना नव्हता, कोरोनाच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो बघा की कशा प्रकारचं शेड्यूल राहायचं, तर तुमचे कोरोनाच्या अगोदरसुद्धा ज्या एक्झाम होत्या त्या तुमच्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुमच्या एक्झाम व्हायच्या। तर एक्झाम मार्चमध्ये झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की 40 ते 45 दिवसाचा एक पिरियड राहायचा, की ज्या 40 ते 45 दिवस झाल्यानंतर तुमची MSTCET ची एक्झाम घेतली जात असते। तर विद्यार्थी मित्रांनो की बघा की तुमची एक्झाम जी आहे ती मार्चमध्ये झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण एप्रिल म्हणायला जातो, तुम्हाला अभ्यासाला दिला जात असतो आणि एप्रिलच्या लास्टला किंवा मेमध्ये तुमची जी आहे MSTCET ची एक्झाम होत आहे। हे कोरोनाच्या अगोदरची मी तुम्हाला सिच्युएशन सांगत आहे। कोरोनानंतरची सिच्युएशन विद्यार्थी मित्रांनो बघा की यामध्ये मी तुम्हाला एक डाऊट सांगतो की जशी जर सिच्युएशन वाढत असेल तर तुमच्या एक्सटेंड डेट वाढणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। परंतु तुमची सिच्युएशन जर अशीच राहिली, म्हणजेच लॉकडाऊन होणार नाही परंतु सिच्युएशन जर अशीच राहिली किंवा कडक निर्बंधसुद्धा राहिले, तर तुमची एक्झाम कोणत्या महिन्यापर्यंत होऊ शकते, तर विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मी एक्सपेक्टेड डेट सांगतो की त्या डेटपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या डेटपर्यंत आपली एक्झाम जी आहे ती एक्झाम आपली होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तर की बघा विद्यार्थी मित्रांनो की तुमची जी एक्सपेक्टेड डेट आहे ती आहे 15 मेपर्यंत। तर बघा 10 मे ते 15 मे हे तुमची एक्सपेक्टेड डेट तुम्ही धरून ठेवा, कारण की या डेटपर्यंत तुमची जी जर बोर्डची एक्झाम जर एक्सटेंड झाली नाही तर या डेटपर्यंत तुमची MSTCET ची जी आहे परीक्षा तुमची होणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही आहे। तर आता यावेळेस बघा विद्यार्थी मित्रांनो की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असो किंवा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असो याची एक्झाम डेट तुम्ही इथं बघा की यांच्या एक्झाम म्हणजे ॲडमिशन डेट बघा की यांच्या ॲडमिशन डेटसुद्धा लेट झाले होते, ते कामुळे कारण की एक्झामसुद्धा त्यांच्या लेट झाल्या आहे। तर तुमची जर एक्झाम विद्यार्थी मित्रांनो की मेमध्ये जर तुमची एक्झाम झालेली MSTCET ची, तर बघा विद्यार्थी मित्रांनो की जूनच्या एंडिंगलाच तुमचे जे आहे ते इंजिनिअरिंगचे फॉर्म चालू होऊन जाणार आहे। का कारण की बघा यावेळेस खूप लेट झालेला आहे आणि तुम्हालासुद्धा तो पिरियड जो आहे तो कवर करण्यासाठी आणि तुमचं जे इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तोसुद्धा कवर करण्यासाठी तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर तुमची MSTCET ची एक्झाम लवकरात लवकर कंडक्ट करून त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे जी एक्झाम आहे नंतर तुमची जे इंजिनिअरिंगचे पूर्ण शेड्यूल आहे जे शेड्यूलसुद्धा त्यांना रेडी करायचं आहे 2022, तर त्यानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो की त्यानुसार तुमची जी एक्सपेक्टेड डेट आहे एक्सपेक्टेड डेट तुम्हाला धरून ठेवायची आहे 15 मे। जर ही वाढली तर जास्तीत जास्त तुमची मेच्या एंडिंगपर्यंत डेट जाऊ शकते जर कोरोना वाढला तर आणि एक्सटेंड जर तुमच्या बोर्डच्या एक्झाम झाल्या तर। परंतु विद्यार्थी मित्रांनो की एक समजून येत आहे की MSTCET चं यावेळेचं जे नियोजन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे समजून येत आहे की जे MSTCET ची एक्झाम आहे ते यावेळेस मे महिन्यातच काही करून घ्यायची तयारी जी आहे ती MSTCET ऑफिसकडून तयार झालेली आहे, तर ही गोष्ट तुम्हाला कुठेतरी लक्षात ठेवायची आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत MSTCET चा अभ्यास चालू केला नाही त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर आतापासून तुमचं नियोजन चालू ठेवा। मेमध्ये तुम्हाला MSTCET ची एक्सपेक्टेड डेट द्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं वर्क करायचं आहे, पूर्ण तुमचा अभ्यास करायचा आहे। तसेच बघा इंजिनिअरिंगचे रिलेटेड सर्व व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता। इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी एकदम महत्त्वपूर्ण जे चॅनल आहे ते थॉट्स ऑफ यूथच्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन फ्रीमध्ये केल्या जात असते, इथं कोणतेही तुम्हाला कॉस्ट द्यायची आवश्यकता नाही। मग तो तुम्हाला इथं बघा की ॲप्लिकेशन फॉर्म भरायची म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही अडचण आली तर ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरून मिळेल, किंवा इतरही काही तुमच्या ॲडमिशन रिलेटेड डाऊट असेल तर तेसुद्धा तुमच्या इथं सॉल्व होणार आहे। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंतही स्कॉलरशिपचे काही प्रॉब्लेम असतील तर तेसुद्धा ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा मांडू शकतात। तसेच ज्या विद्यार्थ्यांना अजूनही काही MSTCET बद्दल डाऊट असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले जे कमेंट्स बॉक्समध्ये आहे त्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे मेसेज टाका किंवा
टेलिग्रामला आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जा. आणि एक विनंती आहे की जे MST CET या वर्षी देणार आहे त्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा, ज्यामुळे ज्या नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन तुम्हाला ग्रुपमध्ये पाहायला मिळणार आहे. जे विद्यार्थी पाहिजे अजूनपर्यंत जॉईन झालेले नाही आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्रामच्या ग्रुपच्या लिंकमध्ये जा आणि त्या तिथून त्यांचं जॉईन जे आहे ते जॉईन करून टाका, ज्यामुळे त्या नोटिफिकेशन आहे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.